जुन्नर तालुक्याच्या पूर्वपट्ट्यामध्ये यंदा पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना जित्राबत जगवणं मोठं मुश्किल होऊन बसलेलं आहे। जनावरांना पिण्याच्या पाण्याची वणवंत आहेच, त्याचबरोबर चारा नसल्यामुळे शिंदेवाडीच्या शेतकऱ्यांना घाटाच्या खाली येऊन राजुरी, उंच खडक, बेल्ले ह्या परिसरामध्ये शेतकऱ्यांना विनंती करून हिरवा चारा म्हणजे मका आणि ऊस विकत घेण्याची पाळी आली आहे। या तालुक्याचे आमदार अतुल वेनके यांनी या संदर्भामध्ये संबंधित शेतकऱ्यांना हिरवा चारा मिळावा म्हणून 1 लाख रुपयाची आर्थिक मदत देखील केलेली आहे। शिंदेवाडी भागामध्ये पाऊस कमी असल्यामुळे चारा डेपो तात्काळ सुरू करा अशा प्रकारची मागणी ह्या शेतकरी वर्गाने केलेली आहे। तथापि अद्याप शासनाकडून मात्र चारा डेपो सुरू झालेला नाही, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। शिंदेवाडीचे शेतकरी स्वतःच्या खाजगी वाहनातून राजुरी, उंच खडक, बेल्ले या परिसरामधून हिरवा चारा उपलब्ध करून आपल्या जनावरांना घेऊन जात आहे। शिंदेवाडीचे सरपंच अजित शिंदे स्वतः पुढाकार घेऊन हा चारा उपलब्ध करून घेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, विग्नर टाइम्स, शिंदेवाडी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।